नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरासरीवरील उदाहरणे पाहणार आहोत दोन तीन सात चार या संख्यांची सरासरी किती तर सरासरीची आपल्याला सूत्र माहीत आहे सरासरीबरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या तर इथे दिलेल्या ज्या सर्व संख्या आहेत त्यांची आपण बेरीज करणार आहोत अंशामध्ये म्हणजेच दोन अधिक तीन अधिक सात अधिक चार आणि छेदस्थानी येणार आहेत एकूण संख्या तर एकूण संख्या इथे चार आहेत त्यामुळे छेदस्थानी इथे आपण चार लिहिले त्यानंतर सातन तीन दहा दान दोन बारा बारा चार सोळा तर इथे आपल्याला अंशामध्ये मिळाले सोळा आणि छेदस्थानी चार होते ते आपण आहेत असे लिहून टाकले त्यानंतर चारने जर सोळाला भाग लावला तर चार एक्के चार आणि चार चोक सोळा तर या प्रकारे आपल्याला सरासरी मिळून गेली चार आणि चारचा पर्याय क्रमांक हा दोन आहे तर या प्रकारे सरासरी काढणे अतिशय सोपे आहे सरासरीचे सूत्र फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहे सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या तरी ते ज्या आपल्याला सर्वसंख्या दिलेल्या होत्या त्यांची बेरीज केली आणि एकूण संख्या या चार होत्या म्हणून छेदस्थानी चार घेतले आणि पुढे गणित सोडवले की आपल्याला सरासरी मिळून गेली पुढचे उदाहरण चार संख्यांची सरासरी चार आहे तर त्या संख्यांची बेरीज किती तर हे गणित आपण वरील गणितावरूनच बनवलेले आहे ते आपण उत्तर काढल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की ते प्रकारे बनवलेले आहे तर सरासरीचे आपल्याला सूत्र माहीत आहे सरासरीबरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या तर या गणितामध्ये एकूण संख्या दिलेल्या आहे चार आणि त्यानंतर सरासरीसुद्धा दिलेली आहे म्हणजे एकूण आणि सरासरी दिलेली आहे त्यावरून आपल्याला बेरीज काढायची आहे त्यामुळे इथे ते आपण फक्त बेरीज लिहिले त्यानंतर एकूण संख्या इकडे एक छेदस्थानी आहेत त्या पलीकडे गेल्यानंतर गुणाकारात जाणार आहेत त्यामुळे बेरीज बरोबर एकूण संख्या गुणिले सरासरी हे सूत्र आपण या सूत्रावरून काढलेले आहे त्यानंतर यामध्ये जर किमती टाकल्या तर एकूण संख्या आपल्याला सांगितल्या होत्या चार आणि सरासरी आपल्याला सांगितली आहे चार त्यामुळे चार गुणिले चार केले तर आपल्याला उत्तर मिळेल सोळा जर त्या चार संख्यांची सरासरी चार असेल तर त्या, त्या चार संख्यांची एकूण बेरीज असणार आहे ती म्हणजे सोळा आणि सोळाचा पर्याय क्रमांक हा एक आहे वरील गणितामध्ये जर आपण बघितले तर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज इथे होती सोळा आणि त्या एकूण संख्या होत्या इथे दिल्याप्रमाणे एक दोन तीन आणि चार म्हणजे इथे दिल्याप्रमाणे एक दोन तीन आणि चार संख्या होत्या तर या गणितावरूनच आपण हे गणित बनवलेले आहे आणि ज्या किमती होत्या त्यासुद्धा आपल्याला इथे सेम मिळालेले आहेत तर या प्रकारे आपण एका सूत्रावरून दोन टाईप इथे बघितलेले आहेत सरासरीवरील तुम्हाला अजून उदाहरणे बघायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आय बटनमध्ये तुम्हाला सरासरीच्या व्हिडिओची प्लेलिस्ट मिळून जाईल त्या प्लेलिस्टमधले जर तुम्ही सर्व व्हिडिओ बघितले तर तुम्हाला सरासरी चॅप्टर समजून जाईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद